केलेला तो अफेदरेतीचा ढागेला चोरीला महसूल प्रशासन झोपे. जिल्ह्यात वाळू माफियांवर अप्पर जिल्हा अधिकारी शैलेश दुबे यांनी धडाकेबाज कारवाई करण्याची मोहीम राबवून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळू साठा जप्त केला होता. तर या कारवाईत मलकापूर शहराचा तालुक्यातील कुंड खुर्द व चिंचोर परिसरात शासकीय व निमशासकीय जागेवर जमा करून ठेवलेला अवैध रेती साठ्यावर कारवाई करून हजारो प्रास रेती जप्त केली होती. तर जप्त केलेला साठा चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मात्र कुंपणा शेत खात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून महसूल प्रशासन साखर झोपेत आहे. अप्पर जिल्हा अधिकारी शैलेश दुबे यांनी तालुक्यातील कुंड खुर्द व चिंचोल परिसरात 25 जून 2019 रोजी धडाकेबाज कारवाई करून कुंड खुर्द येथील सुमारे 816 व चिंचोली येथील 123 ब्रास रेती अशी एकूण 939 ब्रास रेती जप्त केली होती. ज्यांची किंमत बाजार भावाने 30,48,000 रुपये इतकी असून जप्त केलेला रेती साठा हा पंचनामा करून कुंड खुर्द येथील पोलीस पाटील यांच्या ताब्यात 250 ब्रास तलाठी व मंडळ अधिकारी मलकापूर यांच्या ताब्यात 566 यांच्या तसेच चिंचोली येथील पोलीस पाटील यांच्या ताब्यात 123 ब्रास अशी देण्यात आली होती. मात्र आज रोजी हा रेती साठा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरून आणि मिळालेल्या माहितीवरून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे तलाठी मंडळ अधिकारी यांच्या समवेत इथे स्पॉटवर आले असता विविध ठिकाणी साठा उपलब्ध असलेला आढळून आला. त्यानुसार इथली साठा जप्तीनाम्याची कारवाई करून तसा अहवाल जिल्हा कार्यालयाला कळविण्यात येईल व त्यानुसार समोरची कारवाई करण्यात येईल. सर, अंदाजे हा साठा किती असेल? 800 ब्रास. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही बुलढाण्यावर येऊन कारवाई करू राहिले तर इथले लोकलवाल्यांचं काही मागे पडलेले कमी पडलेले असं काही तुम्हाला वाटते का याच्यात? दोन्ही भाग असतामध्ये प्रशासनामध्ये कमी जास्तपणा चालत असतो, परंतु जिल्हा कार्यालयाला बरेच काम असतं, त्यामुळे समन्वयाने काम केलेलं असतं, त्यामुळे ते मंडळ अधिकारी तलाठी हे सगळे इथे उपस्थित आहेत.